आम्ही पवार साहेबांना एक पद्धत दिलं होतं की आम्ही आम्हाला सुद्धा परवानगी द्या सत्तेताने, मग अशी भाषा करायची असेल की कोल्हापूरमध्ये कोल्हापूर चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीचं चप्पल प्रसिद्ध आहे आणि जे करकर वाजतंय ते बसलं की कळलं जाणार. ते अस्वस्थ आत्मी आहे की आता ते आता येत्या निवडणुकीत ठरणार त्यांचं, ते एक व्हीव्हीपॅट निवडणूक लढणार आहेत ना लोकसभा, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. ते ग्राउंड किती आहे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. मी म्हणत होतो की पवारसाहेब पहिल्यांदा येत आहेत, ते तपोवनला गांधी मैदानला अशी सभा व्हायला पाहिजे होती अशी जी मागणी माझी. आता तिथे किती खुर्च्या बसतात तुम्ही त्या ज्यांनी खुर्च्या केल्या त्याला विचारा किती लोक आले. ठीक आहे, आता मी तरी काही त्या काळ्या नाकाला लाईन जी बघितली ती सगळी इस्लामपूरच्या सगळ्या गाड्या होत्या एक टाईपच्या, सगळ्या एक लाईनीनं अजून ठीक आहे त्याच्यामध्ये माणसं येणार ऐकायला येणार आणि ती सभा चांगली व्हावी याच्या माझ्या शुभेच्छाच होत्या. कालची सभा तुम्ही ऐकली का? कारण कालचा तुमचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होतं जो लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होतं त्या सगळ्या सभेचं, ती तुम्ही सभा ऑनलाईन पाहिलं जात. ठीक आहे ना, माझ्या अकाउंटमधून लोक सगळे हँडल करतात. तुम्ही होतो मीटिंग म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये बराच वेळ. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, फार ज्युनियर आहे आता त्यांनी काय पवार साहेबांच्या जादू केली आम्हाला माहिती नाही. म्हणजे ठाणेमध्ये पूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवण्याचं काम त्यांनी अनेक दिवस केले. वास्तविक अशी भाषा अजितदादांच्या विरोधी आणि आम्ही विरोधी म्हणजे संबोधन आम्हालाच आहे ना, ते बोलायला नको होतं. आता तुम्हाला कदाचित माहिती नसेल की ज्यावेळेला एकनाथ शिंदे सगळे आमदार घेऊन गुवाहाटीला गेले त्यावेळेला 53 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी हे मंत्र्यासह आम्ही पवार साहेबांना एक पद्धत दिलं होतं की आम्ही आम्हाला सुद्धा परवानगी द्या सत्तेत जाणे. म्हणजे गृहनिर्माण खातं किती हृदयाला कवटाळून बसली होती, मग त्यावेळेला कुठे गेला होता राधा तुला धर्म, त्यावेळेस सही कशी केली तुम्ही? म्हणजे त्यावेळेला की हा हिंदुत्ववादी पक्ष आहे पुरोगामी विचार कुठे गेला? मग अशी भाषा करायची असेल की कोल्हापूरमध्ये कोल्हापूर चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीचं चप्पल प्रसिद्ध आहे आणि जे करकर वाजतंय ते बसलं की कळलं त्याला. पवार साहेबांना देखून अपेक्षित साथ मिळाली नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही, अपेक्षित साथ नाही. ते आता आहे बघा, ते विरोधी पक्षात आहेत ते काही करू शकत नाही. ठीक आहे की आता ज्या घटना घडल्या त्याच्याशी मला आता पुन्हा चर्चा करायची नाही. आम्ही आता निर्णय घेतलेला आहे आणि अजित पवारच्या समोर आमचं माझ्याकडून सभा आहे, राज्याचा विकास आणि देशाचा विकास. पण स्थानिक कार्यकर्त्यांनी आगळपुरचा मर्यादित ठेवला असेल ते सांगतो ना मी. बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्ष किती पक्ष झाले, कशा कशाने प्रवेश केला, काय काय झालं हे ज्या त्या वेळेला सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आजही माझं मत आहे सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी पक्ष आहे आजही. ठीक आहे, त्या त्या वेळेला काही जागा येत असतात जागा असतात. आता आम्ही वाटणीलाच आमच्या 4 जागा येत असतील तर त्यांचं किती जागा येणार? आपण पहिल्यापासून दक्षिण काँग्रेसला दिलेली आहे, कोल्हापूर शहर काँग्रेसला दिलेलं आहे, करवीर काँग्रेसला दिलेलं आहे, आपण फक्त शिरोळ आपण स्वाभिमानाला दिलं लढूनच किती जागा, पण त्यात किती टक्के आल्या हा महत्त्वाचा भाग आहे. आणि तसं रोहित पवारांना मी परवा विचारलं पण पुण्याचा रिझल्ट काय आहे? पुण्यामध्ये आता गेल्या वेळा थोड्या अजित पवारांच्या कष्टामुळं किंवा पवार साहेबांच्या त्या कराच्या सभेमुळे थोड्या त्याच्यापूर्वी तर तू किती आल्या जागा तिथं खासदार किती आले, त्यामुळं ते म्हणण्याचा तसा काही भाग नाही. आणि जे आता ते म्हणलं ते अस्वस्थ आत्मी आहे की आता ते आता येत्या निवडणुकीत ठरणार त्यांचं, ते एक व्हीव्हीपॅट निवडणूक लढणार आहेत ना लोकसभा, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना.